मित्रांनो, आज संध्याकाळी आपल्यासाठी खूप काहीतरी स्पेशल बनवण्यात येत आहे. सो त्यासाठी ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करतोय आणि ही ती गोष्ट आहे. मेथीचे पराठे आणि बनवण्याचं काम चालू आहे. हे काय पीठ आहे? हे काय पीठच आहे ना? ते पण हा पण त्याच्यात काय टाकलंय ते? त्याच्यामध्ये काय काय? कस्तुरी मेथी, तीळ, ओवा, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ मोठा मैदा. ओके, मैदा नाही टाकलेला, फक्त गव्हाचं पीठ आहे आणि बाकी जे जे सांगितलंय ते आहे. आणि हे ते लाटून घेतल्यावरती ते तव्यावरती आपलं भाजल्या जाते. अँड अशी भाजलेली आपण घेऊन जाऊयात, कारण आपलं काम झालंय. आता आपल्याला काम करायचं फक्त खायचं. इथे दही आहे. तर हा मेथीचा पराठा आणि हे दही. तर पराठ्यासोबत तुम्हाला जे आवडते ते तुम्ही खाऊ शकता, तुम्हाला जे जे आवडेल ते. पण आपण आत्ता फक्त दह्यासोबत खाणार आहे, कारण मला दही आवडतं. मस्त ते एकदम छान बनलंय, कारण बायकोनी बनवलेलं आहे आणि चांगलं तर मानावंच लागेल अशी बायको म्हणते. शुक्रच मस्त आहे बनवलेलं, खरंच मस्त आहे बनवलेलं हे पराठा. गरम गरम खाण्यातच मजा आहे. ती बनवते आम्ही खातोय बस. ओके, तुम्ही पण बनवा कधीतरी घरी तुमच्या आणि आम्हाला जेवायला बोलवा. जर तुम्ही कधी बनवलं तुम्हाला मेथीचा पराठा कशासोबत खायला आवडतो कमेंटमध्ये सांगा. आणि कधी तुम्ही बनवलं तुमचं कसं मेथीचा पराठा झालाय, पराठे झालेत ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चल, बाय बाय.